कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। कोरोना बचाव समितीच्या वतीने हायफ्लो ऑक्सिजन मशीन ग्रामीण रुग्णालयास प्रदान। विटा बचाव कोरोना समितीच्या वतीने विटा ग्रामीण रुग्णालयास हायफ्लो ऑक्सिजन मशीन प्रदान करण्यात आली आहे। विटा शहरात वाढणारा कोरोनाला थोपवण्यासाठी सर्वपक्षीय कोरोना बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या वतीने 4 दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते, पण त्याच्याही पुढे जाऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णास ऑक्सिजनची सुविधा नव्हती। यावर उपाय म्हणून विटा बचाव कोरोना समितीच्या वतीने आज हायफ्लो ऑक्सिजन मशीन प्रदान करण्यात आले। ह्या ठिकाणी अनिल अप्पावर असतील, शंकर मोहिते आहेत, राजू जाधव आहेत, सुप्रसाद सुतार आहेत, भालचंद्र खांबळे आहेत, माधव रोकडे विटा बचाव कमिटी म्हणजे कृष्णा आहे, प्रशांत पाटील आहे, साजी दागा आहे, दत्ताभाऊ खंडागळे आहेत, विजयराव सपकाळ आहेत, सुनील भाऊ सुतार प्रहार संघटनेचे आहेत, त्याच्यानंतर विकासराव जाधव जे खऱ्या अर्थाने ज्यांनी या चळवळीची सुरुवात केली ते विकासराव जाधव असतील, विनोद लक्ष्मण पाटील असतील, डॉक्टर सगळे जे आर एचचे रुरल हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर ह्या निमित्ताने या ठिकाणी हजर आहेत। आम्ही आज विटा बचाव कोरोना समितीच्या वतीनं या ठिकाणी जे विटेकर नागरिकांना आवाहन केलं होतं त्या आवाहनाला मिळालेला जो प्रचंड प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाप्रमाणे आज या ठिकाणी हायफ्लो हीटेड रेस्पिरेटरी ह्युमिडिफायर म्हणजे हायफ्लो ऑक्सिजनचं जो कॅन्युला मशीन आहे ते मशीन अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अशा दोन गोष्टी रुपये किमतीच्या अंदाजे 3,02,87,500 अधिक काही गोष्टी अशा प्रकारचं मटेरियल आज या ठिकाणी या विटा कोरोना बचाव समितीच्या वतीनं डॉक्टर लोखंडे आणि त्यांच्या टीमकडे आम्ही या ठिकाणी हँडओव्हर करतोय। ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य तो उपयोग करून घ्यावा। ज्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला हित करता येईल त्याचा उपयोग तुम्ही हित करा। समजा त्याचे टेक्निशियन्स आणि अन्य काही गोष्टी लागल्या तर आपल्याला तुमच्या पद्धतीनं तुम्ही अन्य ठिकाणी सुद्धा त्याचा विट्यामधल्या ज्या ठिकाणी ह्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करता येईल त्या ठिकाणी सुद्धा हँडओव्हर करू शकता। हे पहिलं मशीन तुम्हाला दिले विटा बचाव कोरोना समितीच्या वतीनं। त्यानंतर सुद्धा अनेक लोकांनी आमच्याकडे भावना व्यक्त केलेल्या आहेत, अनेक मशीन्स उपलब्ध व्हायची शक्यता आहे तर ते सुद्धा योग्य प्रकारे लोकांच्या सेवेमध्ये आणण्याच्या दृष्टीनं आमची संपूर्ण समिती या ठिकाणी कार्यशील आहे। आमचा प्रयत्न राहील की विट्यातल्या प्रत्येक नागरिकाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल। आज आम्ही इथं आलोय या ठिकाणी आजची स्थिती अशी आहे सर्वसामान्य जनतेसाठी हे माहीत असावं म्हणून सांगतोय, ऑक्सिजनेटेड बेड ही गोष्ट या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु हायफ्लो ऑक्सिजन किंवा क्रिटिकल कंडिशनमध्ये जो पेशंट जातोय त्यांच्याकरताची जी यंत्रणा होती ती पहिली यंत्रणा आज या ठिकाणी आर एचला आत्तापर्यंतच्या इतिहासातली पहिली यंत्रणा आपण या ठिकाणी देतोय। त्याशिवाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर की जे हवेतला 5 ते 8 लिटर ऑक्सिजन घेऊन स्वतः ऑक्सिजन तयार करून पेशंटसाठी उपलब्ध होतो ते मशीन सुद्धा आज या ठिकाणी दिलेलं आहे। आमची तुम्हाला हात जोडून नम्र विनंती इतकीच आहे की सर्वसामान्य आणि विट्यातल्या गोरगरीब जनतेला या सगळ्या गोष्टीचा प्रचंड असा फायदा झाला पाहिजे। धन्यवाद। आज आम्ही विटा कोरोना बचाव समितीच्या वतीनं पहिलं मशीन जे आपल्या विटा आणि तालुक्यातील जे दानशूर लोक आहेत त्यांच्या आर्थिक मदतीनं पहिलं मशीन आम्ही सर्व कोरोना बचाव समिती व ग्रामीण रुग्णालयाचे सर्व स्टाफ अधिकारी डॉक्टर सर्वांच्या समवेत हे त्यांना आम्ही भेट देत आहोत। त्याचबरोबर ह्या सर्व उपक्रमात ज्या ज्या दानशूर लोकांनी आम्हाला
आर्थिक मदत केली त्या सर्वांचं कोरोना बचत समितीच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि मला सगळ्यांना सांगायला म्हणजे आनंद होईल की ही सुरुवात जी आहे ती तुमच्या इथली जे एक स्टाफ आहे तुमची दीपाली गायकवाड पाटील मॅडम त्यांनी पाटीलसाहेब आपल्याला ही सुचवलं होतं की तुम्ही असं काम करा, आमच्यावर काय लोड पडला किंवा आम्ही काय काम करतोय तिनं आम्हाला पार्श्वभूमी सांगितली आणि त्यात प्रशांतप्पा वगैरे आपण सगळेच बसून आपण हे सर्व कसं काय पद्धतीनं गेलं पाहिजे त्यात आपण सर्वांचं मार्गदर्शन घेतलं आणि मला वाटतं त्याचा हा पहिलं मशीन आपण सर्वजण तुमच्या आम्ही सपोर्ट करत आहोत त्याबद्दल धन्यवाद, सर्वांचं धन्यवाद। आज विटा बचाव कोरोना समिती आम्ही जी स्थापन केली त्याच्यामार्फत आज आम्ही हायफ्लो ऑक्सिजन मशीन आणि दुसरी एक मशीन अशी दोन मशीन आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आज दिल्या। आमच्या ह्या समितीचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आम्ही समविचारी सर्व लोक सर्व पक्ष पार्टी वगैरे राजकारण न आता आम्ही सगळे एकत्र झालो। विकास मी शिवसेनेचे शहराध्यक्ष राजू जाधव जॅक सपकाळ अशा सर्वांनी बसून आम्ही ज्यावेळेस हा निर्णय घेतला की आपण बाबा ह्या गोष्टी करायच्या आहेत आम्ही पहिल्यांदा तहसीलदार ऑफिसमध्ये सर्वपक्षीय निवेदन दिलं गणपती बसायच्या 3 दिवस अगोदर आणि तिथून आम्ही सुरुवात केली। त्याच्यानंतर प्रत्येकजण आमचं हे उपक्रम बाबा स्वतः वैयक्तिक स्वार्थ न करता गावासाठी आपण काय करतो आहे हे करत आम्ही प्रत्येकाच्या लक्षात यायला लागलं आणि सर्वांनी या समितीत एक सगळे जॉईन होत गेले। त्या पद्धतीनं आम्ही विटा कोरोना बचाव समितीमार्फत आम्ही प्रत्येकाने म्हणजे कोणी 25,000 कोणी 10,000 कोणी 5,000 असे आमच्या समितीमार्फत आम्ही जवळपास 1.5 लाख रुपये गोळा केले आणि राहिलेले 1.5 ते 2 लाख रुपये आम्हाला ज्या गावातले जे नागरिक आहेत स्वेच्छेने ज्यांना वाईट वेळ आलेले आहे ज्यांनी अनुभव बघितले ते अशा सर्वांनी आम्हाला ते मदत केली त्यामुळे मदत करता सर्वांचं धन्यवाद। आणि आमची कोरोना विटा बचाव कोरोना समिती ही आमची जबाबदारी किंवा आमचं काम इथपर्यंत न थांबता अजून आम्ही मशीनची अवेलेबिलिटी किंवा अजून वेगवेगळ्या प्रशासनातल्या काय ठराविक गोष्टी असतील कमतरता असतील त्या बाबतीत आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि गोरगरीब लोकांच्या गरजेला ही समिती पडेल असे आम्ही 100% सगळ्यांना इच्छा व्यक्त करतो, धन्यवाद। आज सध्या आपल्याकडं मास्क सगळ्यांनी वर ठेवा, कोरोना जी महामारी जी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या ह्या भागामध्ये थोडेसे पेशंटचं प्रमाण वाढलेलं आहे। तर आज या ठिकाणी आपल्याकडं विटातील कोरोना बचाव जे सर्व अधिकारी आहेत जे आमचे रिस्पेक्टेड मित्र आहेत त्यांनी ह्या काळाच्या परिस्थितीचं भान ठेवून आज जे आम्हाला आमच्या ग्रामीण रुग्णालयाला हे जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि हायपोनेझल ऑक्सिजन हे जे दिलेलं आहे हे अतिशय या आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार उपयुक्त आहे। आणि आपल्याकडे सगळे तळागाळातले पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये येत आहेत, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांनी इतके प्रयत्न चालू आहेत जवळजवळ सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये हे आत्ताचं जे DCHC जे आहे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू केलेले आहे। मला वाटतं आपलं हे पहिलं ग्रामीण रुग्णालय असेल की ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आता हे हायपोनेझल ऑक्सिजनची सोय आपल्या इथं झालेली आहे आणि आपल्या सर्व हे जे आपले हे आहेत कोरोना बचाव समितीचे सर्व जे मेंबर्स आहेत की ज्यांना आपल्या भागाबद्दल एवढी तळमळ आहे आणि त्यांनी ते डुरा सुद्धा द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्याचा आपला ह्या आपल्या रुग्णांच्यासाठी जास्त अतिशय हायपोनेझलमुळं फार फायदा होणार आहे। म्हणजे आपल्याकडं अतिशय रुग्णांची संख्या पण आता वाढलेली आहे, जवळजवळ आपल्याकडे 24 रुग्ण आत्ता सध्या पॉझिटिव्ह आणि सस्पेक्टेड आहेत। तर ह्या रुग्णाला या आत्ता ज्या दिलेल्या जे सुविधा आता दिलेले उपकरण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायपोनेझल ऑक्सिजन की ज्याच्यामुळं आपण जवळजवळ 40 लिटर ऑक्सिजन त्या पेशंटला देऊ शकतो एका मिनिटाला, त्यामुळं पेशंटला अतिशय उपयुक्त अशा गोष्टी आहेत। मी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद मानतो आणि आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालयाची टीम आहे आम्ही मला नाही वाटत आम्ही कुठं कमी पडू पेशंटच्या उपचारामध्ये। फक्त माझी एक अशी विनंती आहे की आम्हाला जिथं कुठं गरज लागेल तिथं आपण पण आमच्या 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 बाजूने राहावं म्हणजे जेणेकरून आम्हाला अतिशय चांगलं असं काम करता येईल। आपल्या सगळ्यांच्या काय सजेशन्स असतील ते आमचे सर्व टीम आहे त्यांना कधी आपण सांगा 24 तास आमची रुग्णसेवा चालू आहे 24 तास कधी आपण सांगा आम्ही आपल्या सेवेसाठी हजर आहोत, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे
सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।